Hello students, today we are going to start part number 2, Carbon and Important Element, chapter number 13 hydrocarbons first topic is the hydrocarbon basic organic compound along with the carbon and element uh, hydrogen is also included in a most organic compounds and therefore they are called as the basic organic compounds hydrocarbon when carbon atoms shares one, one electron each with the four hydrogen atom and forms the c single bond h a methane molecule and you can see at the structure of the single bonded and also the dot structure of methane you can see there from the single bonded co

कंपाऊंड्स आर कॉल्ड अनसेच्युरेटेड म्हणजे संतृप्त आणि असंतृप्त असं त्यांना म्हणतात सॉलिबिलिटी ऑफ कार्बन म्हणजे विद्राव्यता कार्बनची आपण अभ्यासण्यासाठी एक व्हिडिओ मी CO2, या ठिकाणी दिलेला आहे आणि महत्वाचं बरं का सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा तर किती मोठा घटक आपल्याला माहिती आहे की नाही सीओ टू इज गिव्हन आउट इन द कंबशन ऑफ द वूड अँड द फॉसिल फ्युएल म्हणजे ह्या इंधनांच्या ज्वलनातून खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्याचं मॉलिक्युलर मास फोर्टी फोर मेल्टिंग पॉईंट मायनस फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स डिग्री आहे त्याचबरोबर का त्याचे केमिकल प्रॉपर्टीज जर आपण पाहिलं तर केमिकल रिएक्टिव्ह आहे अप्लाइड फायर एक्स्टिंग्युशन म्हणून त्याचा वापर होतो तो थोडा टॉक्सिक म्हणजे जरा कसा आहे विषारी आहे आणि हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड आहे कलरलेस आणि ऑर्डरलेस पण तो आहे त्याचबरोबर त्याचे उपयोग गेरेटेड ड्रिंक्स म्हणजे म्हणजे शीतपेयांमध्ये होतात फायर एक्स्टिंग्युशनमध्ये त्याचा वापर होतो आणि त्याचबरोबर कॉफी कॅफिन रिमूव्ह करायला लिक्विड टूचा वापर केला जातो आणि किती महत्वाचा मोठा उपयोग माहिती आहे का तुम्हाला कार्बन डायऑक्साइड इज यूज फॉर द फोटो सिंथेसिस इन अ प्लांट्स म्हणजे कार, कार्बन डायऑक्साइड हा वनस्पतींचं अन्न बनवताना वन किती महत्वाचे प्रकाशन श्रेण्याच्या क्रियेत त्याचा उपयोग आहे आणि त्याचा थोडक्यात उपयोग आपण इथे एका चित्राच्या फ्लो चार्ट बघू शकतो आणि फायर एक्स्टिंग्विशर रेग्युलर फायर एक्स्टिंग्विशर बाळांना वेगवेगळ्या ठिकाणी असे सिलेंडर तुम्ही पाहिलेले असेल आहे की नाही म्हणून सीओ टू बेस्ड फायर एक्स्टिंग्युशर असं सिलेंडर त्याला म्हणतात याच्यातून छोट्या प्रमाणावरची जी आग आहे अशा प्रकारच्या सिलेंडरमध्ये केमिकल रिॲक्शन घडते आणि त्याच्यातून मग जो सीओ टू बाहेर पडतो त्याच्याने आपण ती आग विजवू शकतो ती केमिकल रिॲक्शन या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो आपला संयोग आहे मिथेन मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सी एच फोर मॉलिक्युलर मास सिक्स्टीन आहे त्याचबरोबर ऑकर्स इन अ नॅचरल गॅस टू द एक्सटेंट एटी सेवन पर्सेंट अँड मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस मिथेन इज अ फाउंड इन अ कोल माइन्स म्हणजे कोळशाच्या खाण्यातून मिथेन आपल्याला मिळतो बरं का आणि तो एनोरिबिकली तयार होतो त्याचबरोबर त्याच्या जर आपण प्रॉपर्टी बघत आहोत कलरलेस गॅस आहे डेन्सिटी जी लिक्विड मिथेनची आहे ती पाण्यापेक्षाही कमी आहे त्याचबरोबर तो सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये आहे मिथेन इज रूम टेम्परेचरला तो गॅसेस फॉर्म असतो तो, तो निळ्या रंगाच्या ज्योतीने जडतो आहे की नाही मिथेन इन क्लोरिन गॅसेल रिएक्ट विथ इच दर अँड देअर फॉर द दे क्लोरिनेशन रिएक्शन इज ऑकर द्या मीन्स सी एच फोर प्लस सी एल टू लाईट म्हणजे प्रकाशाच्या सान्निध्यात आणि मग सी एच थ्री सी एल मिथाईल क्लोराइड प्लस एच सी एल असं त्याचं प्रॉडक्ट आपल्याला मिळतो आणि क्लोरोमिथेन पण त्याला म्हणतात युजेस ऑफ मिथेन जर पाहिलं नॅचरल गॅस असल्यामुळे फ्युएल म्हणून किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये पेपर मिल फॅब्रिक मिलमध्ये त्याचा वापर होतो प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इथेनॉल मिथाईज क्लोराईड यांच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला मिथेनचा वापर होत असतो ॲसिटिलिन वेल्डिंग वर्क्समध्ये त्याचा वापर केला जातो बरं का आणि बायोगॅस प्लांट हा नेक्स्ट टॉपिक आहे बायोगॅस प्लांट सर्वांना माहिती आहे की नाही की जे जैविक घटक असतात जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये विघटन घडवून आणलं जातं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं आणि त्यातून जो निर्माण होणारा गॅस आहे तो बायोगॅस प्लांटमधला तो मिथेनच असतो प्रोडक्शन ऑफ बायोगॅस अनरेबिक असतो आणि या दरम्यान काय होतं की द मायक्रो ऍक्स एनो बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड और प्रोड्यूस ऑर्गॅनिक ऍसिड पहिल्यांदा ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं आणि त्याच्यावर मिथेजनक बॅक्टेरिया वर्क करतात आणि मिथेन तयार होतो तरी या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू